नमस्कार मैत्रिणींना वर्ष डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चौकोन कटरीपासून गोल कटोरी बत्तीस छातीचं पेपर पॅटर्न बघूया तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तर ब्लाऊजची उंची घेऊया आपल्या उंचीनुसार ब्लाऊजची उंची घ्यायची असते तर उंची आपली साधारण असली तर चौदा घ्या जास्त उंच असतील तर साडेचौदा पंधरा या पद्धतीने घ्या बत्तीस छातीचा चौथा आठ आणि दीड इंच शिवण मार्जिन म्हणजे साडेनऊची ही पूर्ण घडी तयार होईल पूर्ण चौदा इंचचं आपण चौकोन करून घेऊया ते अंतर जोडून घेऊया ताईंनी कमेंट केली होती का भत्तीचं चौकण कुटरीपासून गोलकुटरी याचं पेपर पॅटर्न दाखवले दा व्यवस्थित बघा आणि नक्की तुम्ही ट्राय करा शोल्डर घेतले साडेपाच शोल्डर व्यवस्थित घ्या म्हणजे आपले ब्लाऊजची शोल्डर उतरणार नाही आणि गळाखोली अडीच न घेता एक रेश कमी घ्यायची आहे आणि मधला जो अंतर आहे ते तीन यायला पाहिजे म्हणजे शोल्डर थोडी कमीही नसावी आणि जास्त मोठीही नसावी साडेपाच हे मुंडेचं माप घेतले तर आपण चो बाजूने मोजून घेतलं आहे परफेक्ट असं अंतर यावे हे अंतर जोडून घेऊया मागील मुंड्यासाठी सव्वा एक इंचच्या अंतरावर मुंड्याचा आकार देऊया दीड इंच मार्किंग केली शिवण मार्जिनसाठी आणि हे अंतर जोडून घेतलं आहे आपण त्यानंतर गळा जो ब्लाऊज मापाला असलं तर त्याचा उरलेला गळा मागची पाट मोजा आणि गळ्याचं अंतर मोजून घ्या आणि गळ्याला आकार देऊन घेतला आहे चौपण गळास ठेवला आहे मी तर मध्ये टक्स देण्यासाठी मागील टक्स देण्यासाठी शोल्डरचा मध्ये घ्या कमरेसाठी तिर्कश्रेस अर्धा इंचच्या अंतरावर देऊन घेतली ही रेस देण्यासाठी आपलं शिवण मार्जिन किंवा ब्लाउज घातल्यानंतर शिवण मार्जिनचा कपडा खाली येतो आणि मागील भागाचा वरती येतो आपण मागील जसं माप टाकले तसंच पुढील पण माप त्याच पेपरावर काढूया पुढील भागासाठी मापे टाकण्यासाठी हे अंतर जोडून घेतलं आहे सा चौदा चौदा उंची घेतली साडेनऊची घडी घेतली तेच मा अंतर टाकूयात साडेपाच शोल्डर घेतलं आहे आणि अडीच एकरेश कमी हे गळाखोळीचं माप टाकलं आहे साडेपाच मुंडा घेतला आहे त्या मुंड्याचं अंतर व्यवस्थित मोजून घेतलं आणि हे तंत तंत जोडून घेतले रेस कमरेसाठी देऊन घ्यायची दीड इंच पुढील मुंड्यासाठी अर्धा इंच आणि एक रेष कमी म्हणजे पाऊण इंच घेतलं तरी चालेल तो तर मुंडेला आकार देऊन घेतला आहे त्यानंतर पुढील गळा सहा इंचचा घेऊया साडेपाच किंवा सहा इंचचा घेऊ शकतो गळ्याला आकार देऊन घेतला आहे त्यानंतर कटोरी बघूया आपण पेपर आपल्याभोवती फिरवला तरी चालेल आपल्याला जमेल त्या पद्धतीने हे मापे टाका तर अडीच अडीच इंच हे अंतर घेतलं आहे आणि अर्धा इंच योगपट्टीचा आकार देण्यासाठी आकार देऊन घेतला आहे त्यानंतर कटोरी राऊंड कटोरी राऊंड व्यवस्थित आपण गोल आकार दिला तर मोजून घ्यायचं आहे अडीच इंच आहे मुंड्यापासून घेतलं आहे आणि कटोरी राऊंड हा पाच इंचचा घेतलेला आहे साडेचार इंचचा घेतला आहे आपण परत पाच इंचचा घेऊया आणि आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण कटोरी कप साईज मोठी असली तर पाच घ्या आणि छोटी असली तर साडेचारच घ्या हे पूर्ण पेपर आपण कट करून घेऊया का याच्यात काही बदल होणार नाही त्याच पद्धतीने पूर्ण कट करून घेऊया आणि ज्या ताईंनी कमेंट केली त्या ताईंनी या पद्धतीने शिवण करून बघा आणि ब्लाऊज कसं बसलं हे पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा काही चुकत असेल तर परत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगेन तर आपण कटोरी कशी काढायची त्या कटोरीपासून दुसरी कटोरी काढूया तर आपण चौकोन कटोरी शिकणार तर पाच इंचचा आपण कटोरी राहून घेतला तुमच्या लक्षात नसेल तर खालील भाग मोजून घ्यायचा आहे आणि पाच पाच इंचचा आपण चौकोन करून घेऊया तर आपला हा चौकोन तंतोतंत पट्टीने जोडून घेऊया खालच्या बाजूने आपण मध्ये केला म्हणजे मध्ये केला मध्ये केला अर्धा इंच किंवा पाऊन इंच वरच्या बाजूला आलो ते टोकाला टोक ठेवून घेतलं आहे ल तुम्ही व्यवस्थित बघून घ्या टोकाला टोक ठेवून घेतलं आणि मार्किंग करून घेऊया या बाजूने पुढील बाजूने मार्किंग केल्यानंतर आपण या बाजूने आकार देऊया तर असं गोल आकार द्या आपली कटोरी ज्या पद्धतीने आपली कप साईज असते त्याच पद्धतीने आकार द्यायचा आहे ही आपली कटरी तयार झालेली आहे तिला कट करून घेऊया तर पुढील गळा थोडा कट करून घ्या अर्धा पाव इंच ही कटरी तयार झाल्यानंतर ही आपली बत्ती छेदीची कटरी तर तो टोकाला टोक जोडून घेतले त्यानंतर खालचं टोक आपण वरच्या टोकाला जोडून घेतले त्यानंतर टक्स पॉईंट तयार करू तर या टोकाला टोक जोडल्यानंतर थोडी चिवळ कटोरी जर ती मला वाटत असंच शिवण करताना परत उसून घ्या थोड्या पाव आधी मागे घ्या आणि मग टक्स द्या शिवण करून दाखवते सुईद्वारेने मी तर या पद्धतीने टक्स शिवण केला तर ब्लाउजची कटोरी कशी बसते तुम्हाला बऱ्याच अडचण येत असेल तर मला नक्की कळवा कमेंट करून किंवा माझ्या चॅनलला नंबर दिलेला आहे तुमचा माझा नंबर दिलेला आहे त्या संपर्क करू शकता ही कटोरी तयार झाली आपली बघू शकता तिचा उभार किती सुंदर आहे याच पद्धतीने आपल्या कप साईजमध्ये ही कटोरी बसते चपटी येत नाही काही नाही खूप गोल आकार छानमध्ये बसतो आणि शिवण करतानाही कमी पडत नाही या पद्धतीने हा कटोरी आणि क आपली प भाग तर नक्की ट्राय करून बघा आणि कटोरी आवडली तर लाईक करा धन्यवाद